नमस्कार। आपले टॉक शो अनेक दिवसापासून बंद पडले होते। आत्ता काही दिवसाखाली आपण बोललो की टॉक शो घेऊ। तुम्ही सर्वांनी उदंड प्रेम दिलेला आपला हा शो, तुम्हाला माहीत आहे या टॉक शो सोबतच आपण एक विशेष सिरीज सुरू करणार आहे। कोणते? स्टूडेंट डेस्क। आप पूछिए हम बताएंगे। तुमच्या जे काही अडीअडचणी असतील फ्रेंड्स, तुम्ही सांगा, आपण त्यावर चर्चा करू। प्रयत्न हा असेल की सर्वसामान्यांच्या अभ्यासाला किंवा आयुष्याला म्हणा काहीतरी हातभार लागावा। डन। चला, मनोहर बोले टॉक शो काय म्हणतात त्याला, आपल्या इंटरवल के बाद तुमचं सर्वांचं स्वागत। एक तुम्हाला स्पर्धा परीक्षातली एक वेगळी गोष्ट सांगणार आहे। मी नावच दिलं नाही का काय, एका आयपीएसची अनोखी कथा। अनोखी कथा काय नेमकं, त्याच्या अगोदर थोडं स्पर्धा परीक्षांचा आढावा घेऊ। दररोज मला जे काही विद्यार्थी मित्र भेटतात, मेजॉरिटी वयोगट असतो 20 ते 25, है ना। प्रत्येकजण हेच म्हणतो या वेळेस मी झालो पाहिजे। काय म्हणतो, या वेळेस मी झालो पाहिजे। बघा, ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये काजोलची आई त्यांना म्हणत असतात, सपने देखो लेकिन हर सपना पूरा होने की जिद मत करो। मी तर याच्यात थोडस तुम्हाला हे सांगतो, सपने देखो मगर सपना पूरा करने के लिए बराबर टाइम तो दे दीजिए ना। लगेच कसं होईल बरं, 2-3 महिन्यात, 5-6 महिन्यात वगैरे। मग याच अनुषंगानं एका आयपीएसची अनोखी कथा मी तुम्हाला सांग। एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, आयुष्यात यशस्वी व्हायचं म्हणजे उत्साहासोबत सिरियसनेसही लागतो, गांभीर्य लागतं, नाही का? उत्साहासोबत गांभीर्य लागतं। असे जे काही आयपीएस साहेब ते यूपीएससीचा अभ्यास करायचे काय, मी तुम्हाला थोडक्या असं, जेन्युइन स्टडी काय असते त्याचं ते एक ज्वलंत उदाहरण होतं। त्यांची केस म्हणजे ते यूपीएससीचा अभ्यास करायचे सातत्यपूर्ण अभ्यास, म्हणजे दररोज अभ्यास, प्रॉपर ट्रॅक ना अभ्यास, सिलेबस, क्वेश्चन पेपर, सगळं 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 जे आपण सप्तपदी म्हणतो ते प्रॉपर ट्रॅकवर अभ्यास, सातत्यपूर्ण अभ्यास। पण असं म्हणतात ना की कधी कधी काय होतं, सगळ्या गोष्टी जुळून येत नाहीत यशापर्यंत जाण्यासाठी। एवढे कष्ट केल्यावर तर स्वप्न पाहायलाच पाहिजे, पण 2-3 वर्षे गेले त्यांचे सिलेक्शन नाही झालं। मग ते एका मित्राला घेऊन मला भेटायला आले। ते मला म्हणले की सर, मला एमपीएससीचा अभ्यास करायचा, मी आता यूपीएससी करत होतो, असं असं मी एवढ्या मेन्स दिल्या वगैरे वगैरे। हे बघा, एमपीएससीच्या आणि यूपीएससीच्या परीक्षांचं स्वरूप थोडं वेगळं आहे। कसं, एमपीएससीला की नाही आपण लक्षात किती ठेवतो हे खूप महत्वाचं, कारण मेन्स ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची आहे। यूपीएससीला विषय किती समजला ते खूप महत्वाचं, कारण तिथं उत्तर समजून, प्रश्न समजून घेऊन उत्तरं लिहावं लागतं। हे एक प्राथमिक फरक आहे। मग जेव्हा ते मला बोलले की सर मला आता एमपीएससी करायची, तर मी त्यांना एक सल्ला दिला आणि त्यांनी ऐकलं सुद्धा। सल्ला काय होता, मी बोललो त्यांना तुम्ही एमपीएससी नका करू, नका करू। ते म्हणले सर काय करावं, माझं यूपीएससीचे एवढे अटेम्प्ट झाले, मी एवढं केलं, मेन्स वगैरे दिलं, झालं नाही। मी बोललो झालं नाही याचा अर्थ होणार नाही असं आहे का, नाही होईल ना। मग बोलले आता काय करायला पाहिजे, तर मी त्यांना बोललो तुम्ही जे वेगवेगळ्या परीक्षा द्या, तुम्ही बँकिंगच्या परीक्षा द्या, नाबार्डच्या द्या, अशा वेगळ्या परीक्षा द्या, सीएपीएफच्या द्या, असं सांगितलं ज्याचं स्वरूप, ज्या परीक्षांचं स्वरूप हे साधारणतः यूपीएससीशी साधर्म्य दर्शविते, असं सांगितलं। मग छान झालं, ते सीएपीएफला असिस्टंट कमांडर झाले। नंतर काही दिवसानंतर त्यांचं नाबार्डला सिलेक्शन झालं। नाबार्डला सिलेक्शन झाल्यानंतर परत त्यांनी मला फोन केला, ते बोलले सर नाबार्डला माझं सिलेक्शन झालं। मी बोललो अभिनंदन आणि शुभेच्छा, कशासाठी, पुढच्या अभ्यासासाठी। मी बोललो तुमचा यूपीएससीचा एवढा छान अभ्यास झाला ना अभि, मध्ये सोडू नका आता, नाही का, मध्ये सोडू नका। आणि मग त्यांना परत यूपीएससीचा अभ्यास त्यांनी सुरू केला। बघा, एकदम चांगला जेन्युइन अभ्यास,
सिरियसली अभ्यास, योग्य दिशेने अभ्यास, यश अपयशाचा सामना, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, परत कुठेतरी अनेक गोष्टीमुळं मग काय म्हणतो आपण प्लॅन बीचा विचार, मग एमपीएससीचा विचार, माझ्यासारख्या एखाद्या माणसाला भेटून मग त्यांनी दुसरीच तिसऱ्याच रस्त्याला पाठवलं, त्या तिसऱ्या रस्त्याला यश मिळालं, मग परत गाडी यूपीएससीच्या प्रवासाला लागली. आणि मला सांगताना तुम्हाला खूपच आनंद होतो की त्यांची आय पी एस म्हणून निवड झाली, त्यांची आय पी एस म्हणून निवड झाली. एकदम स्थित प्रज्ञ व्यक्तिमत्व, छानपैकी. बघा या कथेतून आपण काय शिकलो, ही अनोखी कथा का म्हणालो, जेन्युइन अभ्यास होता, फक्त उत्साह नाही तर गांभीर्यानं प्रयत्न होत, आयुष्यात काय करायचं ही प्रायोरिटी माहीत होती, राईट, यश अपयशाचा सामना करण्याची हिम्मत होती, बरोबर ना, यश अपयशाचा सामना करण्याची हिम्मत होती. मेन म्हणजे रात्रीत काही चमत्कार होत नाही त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, अभ्यास ही एक साधना आहे ही प्राथमिक गोष्ट माहीत होती. त्याच्या पुढचा मुद्दा, स्पर्धा परीक्षांमध्ये जे अनिश्चित आहेत त्या तत्वाची सुद्धा जाणीव. या सगळ्या वास्तववादी दृष्टिकोन होता त्यांचा अभ्यासामध्ये, है ना, उत्साह नाही, जोश के साथ साथ होश भी चाहिए. आपण बऱ्याच टॉक शो मध्ये एक वाक्य वापरलं, जोश के साथ साथ होश भी चाहिए. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आयपीएस झाले असले तरी आपल्याला त्यांचा यश दिसते, संघर्ष दिसतो का, नाही, मग त्यांचा संघर्ष हा आपल्यासाठी एक दिशादर्शक आहे, स्पर्धा परीक्षांची मूल तत्वे समजावून सांगणार आहे. फक्त विद्यार्थ्यांसाठी का, नाही, आई वडिलांसाठी सुद्धा आहे, अनेकांच्या आई वडिलांसाठी सुद्धा आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं योग्य वेळी योग्य डिसिजन घेणं, जी गोष्ट आपण हाती घेऊ ती गांभीर्यानं करणं, प्रयत्न करणं, आयुष्यात चढ उतार आले तर घाबरायचं नाही तर त्याला मोठ्या धीरानं सामोरं जाणं, संकटाच्या काळामध्ये शांत राहणं, स्थिर राहणं, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, है ना. फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना का, नाही, दैनंदिन जीवनात सुद्धा, दैनंदिन जीवनात सुद्धा. मी त्यांना जो सल्ला, एकदम छोटासा सल्ला होता माझा, ते काय माझं काही क्रेडिट नाही आहे त्याच्यामध्ये, पण मला माहित होते की त्यांचा अभ्यास हा एमपीएससीला त्यावेळेस सूट नव्हता करत, त्याला उशीर लागला असता त्यांना ते जुळवून घेण्यासाठी, म्हणून तो तिकडं, मग तिकडं रोजगाराचा प्रश्न मिटला की परत यूपीएससी आयपीएस इंडियन पोलीस सर्व्हिस, राईट. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींमधून जे आपल्या आजूबाजूला घडत असतं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं, नाही का. त्याच्यासाठी कोणती गोष्ट गरजेची आहे, आपण समाजाकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे, है ना. मग असं म्हणतात ना, आपले डोळे आणि कान सतत उघडे पाहिजे, म्हणजे जे चांगलं दिसेल ते डोळ्याला आपल्या दिसलं पाहिजे, आपण ते घेतलं पाहिजे, आणि जो कोणी चांगलं सांगेल ते आपल्या कानामध्ये त्याला ऍब्सॉर्ब केलं पाहिजे, राईट. आपली ही टॉक सिरीजची सिरीज अशीच सुरू राहणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये एक टॉक शो घेऊन मस्तपैकी आपण भेटू. आणि हा पोरांनो, तुम्ही सुद्धा टॉपिक सुचवा. चलो, बाय बाय.